नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल। तर आजचा व्हिडिओ आहे गणपतीचे डेकोरेशन्सचे आयडियाज। या व्हिडिओमध्ये मी डेकोरेशन्सचे आयडियाज टाकलेले आहेत जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि आपल्या घरच्या गणपतीला डेकोरेटिव्ह करू शकता। फुलांचं डेकोरेशन गणपतीला खूप सुंदर दिसतं, तुम्हीही घरी करू शकता। वेगवेगळे क्राफ्ट पेपर मिळतात, त्याच्यापासून आपण फ्लावर्स बनवू शकतो आणि त्याचं डेकोरेशन करू शकतो। हे बैलगाडीवरची गणपतीसुद्धा खूप सुंदर आहे। आत्ताच पोळा झाला, त्याच्यामुळे सगळ्यांच्या घरी बैलं तर असतीलच, पण अशी गाडी आपण बनवू शकतो घरी आणि पाठीमागे एक सीन लावू शकतो किंवा असं डेकोरेशन करू शकतो। बाप्पा सगळ्यांचाच लाडका आहे, त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी आपण सज्ज राहायला हवं। असे वेगवेगळे डेकोरेशन्स आपण करू शकतो घरी, जे की इथं आंबाळाचं आणि पाऊस पडण्याचं डेकोरेशन केलेलं आहे। हे मोठ्या मोठ्या फुलांचंही खूप छान दिसतं डेकोरेशन। एक कमान करायची, त्याला फुलं लावायचे, पानं लावायचे। आपण हे घरी करू शकतो असे फुलं, किंवा रेडीमेडही मिळतात मार्केटमध्ये, तेही आणून आपण असे एका पाठीमागे फ्रेमला चिटकवू शकतो आणि त्यावर लाईटिंग करू शकतो। आपण गणपतीला बसायला कमळाही करू शकतो। जर तुम्हाला एकदम सिंपल पाहिजे असेल तर बरेचसे फ्लावर्स आणि खाली आरशांच्या माळासुद्धा करून सोडू शकता तुम्ही भिंतीवर। ते पण खूप सुंदर दिसतं, सिंपल आणि सोबर दिसतं। हे फ्लावर्सचं डेकोरेशन आहे, फ्लावर्सची कमान आहे, ती पण अतिशय सुंदर आहे। कलरफुल फुलांनी बनवलेलं आहे। सो अशा अनेक आयडियाज मी या व्हिडिओमध्ये ॲड केले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा, आणि तुम्ही तुमच्या गणपतीसाठी कोणतं डेकोरेशन करणार आहात ते मला नक्की कळवा। आणि तुमच्या गणपतीचा फोटोसुद्धा तुम्ही मला पाठवू शकतात माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर, त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। टिल द नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय अँड टेक केअर।